मुलांनो, तापमान या पाठाचा अभ्यास करूयात. सर्वप्रथम आपण एक कृती करून पाहणार आहोत. इथे आपल्यासमोर एक आकृती दिसत आहे, आकृती अ आणि आकृती ब. विजेरीच्या प्रकाशझोताच्या सहाय्याने लंबरूप व तिरप्या भागावर व्यापलेले क्षेत्र असे आकृतीचे नाव आहे. आता आपण थोडंसं निरीक्षण करूयात. इथे आकृती अ दिसत आहे आणि इथे ब दिसत आहे. आपण एक विजेरी घेतली, विजेरी म्हणजे टॉर्च, टॉर्च घेतलेला आहे, तो एका जागी स्थिर ठेवला आणि या विजेरीचा पडणारा प्रकाशझोत पूर्णपणे मावेल असे दोन मोठे कागद घेतले आणि ते सपाट पृष्ठभागावर चिकटवले. इथे हा सपाट पृष्ठभाग दिसतोय, इथे आणि इथे या ठिकाणी हे कागद चिकटवलेले आहेत. आता सर्वप्रथम आपण अ आकृतीचं निरीक्षण करूयात. कागदाचा विजेरीशी 90° कोन होईल अशा पद्धतीने आपल्याला धरायचा आहे. इथे आपल्याला 90° कोन झालेला दिसत आहे. आता या विजेरीचा झोत या कागदावर सोडूयात, हा प्रकाश या कागदावर सोडूयात. प्रकाशझोताने व्यापलेला भाग पेन्सिलने रेखांकित करूयात आणि या कागदाला अ असे नाव देऊयात. इथे हा प्रकाश पडलेला आहे एवढ्या पिवळ्या भागामध्ये आणि त्याला आपण रेखांकित केलेला आहे. आता आपण ब आकृतीचं निरीक्षण करूयात. दुसरा कागद घेऊन हा कागद विजेरीशी तिरपा म्हणजेच 120° कोन करेल असा धरूयात. इथे हा कागद आपण तिरपा केलेला आहे आणि 120° कोन इथे झालेला आहे. आता या विजेरीचा झोत प्रकाश या कागदावर सोडूयात. प्रकाशझोताने व्यापलेला भाग पेन्सिलीने रेखांकित करूयात. इथे हा पिवळा भाग रेखांकित केलेला आहे आणि या कागदाला ब असे नाव देऊयात. आता दोन्ही कागदांचं निरीक्षण करूयात. मुलांनो, आपल्या बऱ्याचशा गोष्टी लक्षात येतील. यासाठी काही प्रश्न आहेत, त्या प्रश्नांची उत्तरं पाहूयात. कोणत्या कागदावर प्रकाशझोताने व्यापलेली जागा जास्त आहे? जो कागद बॅटरीशी किंवा विजेरीशी 120° तिरपा कोन करेल असा धरलेला आहे त्या कागदावर प्रकाशझोताने व्यापलेली जागा जास्त आहे. म्हणजेच आपल्या या ब आकृतीवर प्रकाशझोताने व्यापलेली जागा जास्त आहे. पुढील प्रश्न, कोणत्या कागदावर प्रकाशझोताने व्यापलेली जागा कमी आहे? जो कागद बॅटरीशी 90° लंबरूप कोन करेल असा धरला आहे त्या कागदावर प्रकाशझोताने व्यापलेली जागा कमी आहे. पुढील प्रश्न, प्रकाशझोताने व्यापलेली जागा व कागदाचा कोन यांचा कशाप्रकारे सहसंबंध असेल? प्रकाशाच्या स्रोताशी कागदाने केलेला कोन कमी असल्यास प्रकाशझोत कमी जागा व्यापतो, याउलट प्रकाशाच्या स्रोताशी कागदाने केलेला कोन जास्त असल्यास प्रकाशझोत जास्त जागा व्यापतो. या आकृतीमध्ये प्रकाशाने जास्त जागा व्यापली आणि या आकृतीमध्ये प्रकाशाने कमी जागा व्यापलेली आहे. इथे 90° कोन केला, इथे 120° कोन केलेला आहे. इथे आपल्याला पृथ्वीगोल दिसत आहे, इथे आपल्याला सूर्य दिसत आहे. पृथ्वीचा आकार व सूर्यकिरणांचं वितरण याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात, तथापि पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत. आता पहा, सूर्याचा प्रकाश पडत आहे इथे आणि इकडे या पद्धतीने प्रकाश पडेल. सूर्यकिरण सरळ येत असतात, मात्र पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वी पृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत. हे किरण काही भागात लंबरूप तर काही भागात तिरपे तर काही भागात अतितिरपे पडतात. सूर्यापासून विषुववृत्ताजवळ सूर्यकिरण लंबरूप पडतात, तर विषुववृत्तापासून आपण जसजसं दूर जाऊ तसतसे हे किरण तिरपे पडतात आणि अगदीच उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुवाजवळ जाऊ तिथे हे किरण अतितिरपे पडतात. लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात. आपण मघाशी पाहिलं होतं विजेरीचा प्रकाश अ आकृतीमध्ये आणि ब आकृतीमध्ये. तसं आकृती आपण जी अ आकृती पाहिली होती तिथे लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात. कमी जागा व्यापलेल्या भागात प्रखर प्रकाश आणि जास्त उष्णता मिळते. इथे सुद्धा पहा, किरण कमी जागा व्यापतात, अर्थात इथे प्र
प्रखर प्रकाश आणि जास्त उष्णता मिळते, त्यामुळे तेथील पृष्ठभाग जास्त तापतो. पर्यायाने या ठिकाणची हवासुद्धा जास्त तापते. तिरपे प्रकाशकिरण जास्त जागा व्यापतात. इकडे प्रकाशकिरण तिरपे जात आहेत, पहा या भागांकडे. तिरपे प्रकाशकिरण जास्त जागा व्यापतात. आपण मघाशी विजेरी कागदावर प्रकाश टाकल्यानंतर 120 अंशाचा कोण जेव्हा आपण केला तेव्हा तिथे विजेरीच्या प्रकाशाने जास्त जागा व्यापली होती. अगदी तसंच इथे तिरपे प्रकाशकिरणसुद्धा जास्त जागा व्यापतात. जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी आणि उष्णताही कमी असते, त्यामुळे तेथील पृष्ठभाग कमी तापतो. पर्यायाने तेथील हवासुद्धा कमी तापते. इकडे या भागामध्ये तिरपे किरण पडतात. विषुववृत्तापासून आपण जसजसं दूर जाऊ तसतसे तिरपे किरण पडायला लागतात आणि यामुळे इथे प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते, त्यामुळे तेथील पृष्ठभाग कमी तापतो. पर्यायाने तेथील हवा कमी तापते. आपल्याला दिलेल्या या आकृतीचं निरीक्षण करून काही प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. आकृतीत दिलेल्या अक्षवृत्तांचा विचार करून पृथ्वीवर कोणत्या वृत्तांपाशी तापमान जास्त असेल? ज्या वृत्तांवर सूर्यकिरणे लंबरूप पडतात त्या वृत्तांपाशी तापमान जास्त असेल, अर्थात सूर्यकिरण इथे लंबरूप पडतात इथे तापमान जास्त असेल. कोणत्या वृत्तांपाशी तापमान मध्यम असेल? इथे सूर्यकिरण तिरपे पडतात त्यामुळे इथे तापमान मध्यम असेल. कोणत्या भागात तापमान खूप कमी असेल? पृथ्वीच्या उत्तर ध्रुवावर आणि दक्षिण ध्रुवावर तापमान अतिशय कमी असेल, कारण इथे सूर्यकिरणे अतितिरपी पडतात. आपण आत्ताच पाहिलं, पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणं सरळ रेषेत व एकमेकांना समांतर येत असतात, परंतु पृथ्वीचा आकार गोल असल्यामुळे आणि त्यामुळे होणारी वक्रता यामुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात हेही आपण अभ्यासलं. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान होते. परिणामी विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते. आपल्याला इथे विषुववृत्त दिसत आहे. विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते. तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत असे कटिबंधात विभाजन होते. आपल्याला इथे दिसेल सूर्याची लंबरूप किरणे 0° आहे. विषुववृत्त 0° आहे. 0 ते 23.5° सूर्याची लंबरूप किरणे पडतात, त्यामुळे इथे उष्ण पट्टा आढळून येतो. 23.5 ते 66° अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरण तिरपे पडतात, त्यामुळे इथे समशीतोष्ण पट्टा आढळून येतो. 66° उत्तर ते 90° उत्तर ध्रुव आणि 66° दक्षिण ते 90° दक्षिण ध्रुव हा शीतपट्टा आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या, उष्णपट्टा 0 ते 23° समशीतोष्णपट्टा 23° ते 66° उत्तर आणि दक्षिण 66° ते 90° उत्तर आणि दक्षिण हा शीतकटिबंधाचा पट्टा आहे. तुम्हाला इथे पहा बरे जमते का मध्ये 3 प्रश्न विचारलेले आहेत. 0 ते 23° उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरण कसे पडतील? हा पट्टा इथे आहे पा, 0 ते 23° उत्तर आणि दक्षिण हा पट्ट्याचा भाग आहे. इथे सूर्यकिरण लंबरूप पडतील. पुढील प्रश्न विचारलाय, 23° ते 66° उत्तर व दक्षिण या पट्ट्यात सूर्यकिरण कसे पडत असतील? इथे हा पट्टा आहे तो, या पट्ट्यामध्ये सूर्यकिरण तिरपे पडतील. आणि पुढील प्रश्न आहे, 66° ते 90° उत्तर व दक्षिण या भागात सूर्यकिरण कसे पडतील? हा भाग तो आहे, या भागात सूर्यकिरण अतितिरपे पडतील. अक्षांश या मुख्य कारणाशिवाय
आत्ता आपण हे सगळे अक्षांशाचे पट्टे पाहिले. या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटक सुद्धा तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असतात. परंतु या घटकांचा परिणाम प्रादेशिक पातळीपुरता मर्यादित असतो, म्हणजे त्या त्या प्रदेशापुरता फक्त मर्यादित असतो, तो सर्वत्र एकसारखा नसतो. जसं आपण इथे एकसारखे पट्टे पाहिले तशा पद्धतीने नसतो. यामध्ये समुद्र सानिध्य, खंडांतर्गता, समुद्र सपाटीपासूनची उंची, प्राकृतिक रचना या घटकांनुसार प्रदेशामधील हवामानात विविधता आढळते. याशिवाय ढगांचे आच्छादन, वारे, वनाच्छादन, नागरीकरण, औद्योगिकरण इत्यादी घटकांचा परिणामसुद्धा स्थानिक हवामानावर होत असतो. आता आपल्याला एक प्रयोग करून पाहायचा आहे. मुलांनो, प्रयोग व्यवस्थित समजून घ्या, म्हणजे तुम्हाला काही गोष्टी चांगल्या समजतील. आपल्याला नेहमी असं वाटत असतं की सूर्यकिरणांमुळे हवा तापते व गरम हवेमुळे जमीन व पाणी तापते. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी असते. जमीन व पाणी सूर्यकिरणांमुळे प्रथम तापते, त्यानंतर जमीन व पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते. त्यामुळे भूपृष्ठालगत असलेला हवेचा थर वरच्या दिशेने तापत जातो. म्हणूनच पृष्ठभागालगत हवा जास्त गरम असते व पृष्ठभागापासून जसजसे वर जावे तसतसे हवेच्या तापमानात घट होत जाते. समुद्र सपाटीला असणारे तापमान हे पर्वतीय भागात कमी झालेले आपल्याला आढळते. इथे आपला प्रयोग आहे. आपण अ आकृती पाहत आहोत आणि ब आकृती पाहत आहोत. या दोन्ही आकृती घरामध्ये तुम्ही प्रयोग करून पाहायच्या आहेत. जमीन व पाणी दोन्ही तापणे व थंड होणे यात असमानता असते ही कृती आपण समजून घेणार आहोत. आपण प्रथमतः समान आकाराची दोन भांडी घेतलेली आहेत आणि समप्रमाणात पाण्याने भरून घ्यायची आहेत. यातील एक भांडे घरातच ठेवायचे व दुसरे भांडे सूर्योदयाच्या सुमारास घराबाहेर ठेवायचे. अ आकृतीमधील भांडे घरात आहे आणि ब आकृतीमधील भांडे घराबाहेर आहे. आता दुपारच्या दरम्यान घरातल्या जमिनीवर पायात काहीही न घालता जमिनीच्या तापमानाचा अंदाज घ्यायचा. पाण्यात हात घालून पाण्याच्याही तापमानाचा अंदाज घ्यायचा. हीच कृती घराबाहेरील जमिनीच्या बाबतीत व भांडे भरून ठेवलेल्या पाण्याच्या बाबतीत सुद्धा करायची. घराबाहेरील जमिनीवर अनवाणी पायांनी चालून पाहायचं आणि त्याचबरोबर बाहेर ठेवलेल्या पाण्याच्या तापमानाचा सुद्धा अंदाज घ्यायचा. आता तुमच्या लक्षात येईल, जमीन व पाणी यांच्या तापमानामध्ये फरक आहे. जमीन पटकन तापते, पाणी उशिरा तापते हे तुमच्या लगेच लक्षात येईल. पुढे जाऊयात. जमीन पाण्याच्या तुलनेत लवकर थंड होते. उन्हात ठेवलेले पाणी मात्र किंचित कोमटच राहते. जमीन व पाणी यांच्या तापण्याच्या व थंड होण्याच्या या फरकामुळे जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होते, तर पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिरा थंड होते. परिणामी समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी असते तर रात्री जास्त असते. खंडांतर्गत भागात मात्र किनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त आणि रात्री कमी असते. समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ हवेत मिसळत असते. पाण्याची वाफ हवेतील तापमान साठवू शकते, त्यामुळे या भागात हवा आर्द्र व उबदार राहते. याउलट परिस्थिती खंडांतर्गत भागात असते. बाष्प नसल्याने हवा कोरडी राहते. परिणामी तापमानातील फरक तीव्रतेने होतात. दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा असे म्हणतात. थोडक्यात काय तर किनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी असतो, तर खंडांतर्गत भागात तापमानातील हा फरक जास्त असतो. उदाहरणार्थ पहा, मुंबईचे तापमान सम आहे तर नागपूरचे तापमान विषम आहे. कोकण किनारी भागातील तापमान कक्षा कमी असते तर विदर्भाकडे तापमान कक्षेत वाढ झालेली आढळते. किनारी प्रदेशात म्हणूनच सम हवामान असते. मुंबईचं हवामान सम तर नागपूरसारख्या खंडांतर्गत प्रदेशात हवामान विषम असते. आपल्याला आणखी एक थोडीशी माहिती घ्यायची आहे. आपल्याला नेहमी असं वाटत असतं
की हरितगृह वायूंचे परिणाम काय बरं होत असतील, तर वातावरणातील काही वायू जसे अर्गॉन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी व पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात. या वायूंमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते. वातावरणातील या वायूंचे वाढते प्रमाण हवामान बदलाला कारणीभूत ठरते. याच कारणाने पृथ्वीचे तापमान वाढत आहे असं हवामान शास्त्रज्ञांचं मत आहे. हवामानातील हा बदल सार्वत्रिक आहे, यालाच जागतिक तापमान वाढ असं म्हणतात. ज्या वायूंमुळे ही वाढ होते त्या वायूंना हरितगृह वायू असं म्हटलं जातं. उष्णतेचे वहन व ऊर्ध्व प्रवाह हा एक प्रयोग करून पाहायचा आहे. तापत ठेवलेल्या पाण्यामध्ये 4-5 प्लास्टिकची बटणे टाकून या बटणांची हालचाल कशी होते हे आपण पाहूयात. पाणी तापल्यावर ते प्रसरण पावते. तळाकडील जास्त गरम पाणी वर येते, त्याबरोबर बटणे पाण्याच्या पृष्ठभागावर येतात आणि त्यामानाने वरचे थंड पाणी तळाकडे जाऊ लागते, त्याबरोबर बटणे देखील खाली जातात. असं सतत होत असतं हे तुमच्या निरीक्षणाद्वारे लक्षात येईल. म्हणजेच तापल्यामुळे पाण्यात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो. ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने जाणारा ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो. निसर्गात मात्र थोडी वेगळी परिस्थिती असते. जग सागरी प्रवाह ही आकृती दिसत आहे. यामध्ये लाल रंगाचे बाण हे उष्ण प्रवाह दाखवतात, तर निळ्या रंगाचे बाण हे शीत प्रवाह दाखवतात. आपल्याला इथे दिसतील हे निळ्या रंगाचे बाण आहेत, हे शीत प्रवाह दाखवत आहेत, हे लाल रंगाचे बाण हे उष्ण प्रवाह दाखवत आहेत. तापमानातील फरकामुळे महासागरांमध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी तसेच क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात. क्षितिज समांतर प्रवाह हे तापमानातील फरकाप्रमाणेच पाण्याच्या घनतेत झालेला बदल व वारे यामुळे निर्माण होतात. हे सागरी प्रवाह विषुववृत्त ते ध्रुव प्रदेश आणि ध्रुवीय प्रदेश ते विषुववृत्त असे वाहतात. इथे आपल्याला विषुववृत्त दिसेल, आपल्याला सागरी प्रवाह वाहताना दिसतील. लाल रंगाचे बाण पहा कशा पद्धतीने वाहत आहेत आणि निळ्या रंगाचे बाणसुद्धा पहा. हे सागरी प्रवाह विषुववृत्ताकडून ध्रुवीय प्रदेशाकडे आणि ध्रुवीय प्रदेशाकडून विषुववृत्ताकडे अशा पद्धतीने वाहतात. सागरी प्रवाह ज्यावेळेस शीतकटिबंधाकडून उष्ण कटिबंधाकडे येतो त्यावेळेस उष्ण कटिबंधातील किनारपट्टीचे तापमान कमी होते. जेव्हा एखादा सागरी प्रवाह उष्ण कटिबंधाकडे येतो, शीतकटिबंधाच्या बाजूने उष्ण कटिबंधाकडे येतो, त्यावेळेस उष्ण कटिबंधातील किनारपट्टीचे तापमान कमी होते. आणि याउलट जेव्हा एखादा सागरी प्रवाह उष्ण कटिबंधाकडून शीतकटिबंधाकडे जातात तेव्हा तेथील किनारपट्टीचं तापमानसुद्धा वाढतं. इथे तुम्हाला बरेचसे प्रवाह दिसतील. इथे फॉकलँड प्रवाह आहे, त्यानंतर ब्राझीलचा प्रवाह दिसत आहे. असे बरेचसे प्रवाह आहेत, तुम्ही आकृतीचं नीट निरीक्षण करा. कॅनरी प्रवाह, उत्तर अटलांटिक प्रवाह, लॅब्राडोर प्रवाह, प्रतिविषुववृत्तीय प्रवाह, दक्षिण ध्रुवीय प्रवाह, हे असे बरेचसे प्रवाह वाहत आहेत. मुलांनो, उष्ण व सागरी प्रवाह जर एखाद्या भागात एकत्र आले तर असा प्रदेश प्लवंक वाढीसाठी अतिशय चांगला असतो, सर्वोत्तम असतो. इथे आपल्याला प्लवंक दिसत आहे आणि तुम्हाला मी उष्ण व सागरी प्रवाह एकत्र येणारे एक ठिकाण दाखवते. इथे ब्राझील देश आहे. या ठिकाणी इथे तुम्हाला ब्राझीलचा प्रवाह आणि फॉकलँड प्रवाह या ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीवर एकत्र येतात, त्यामुळे इथे प्लवंक वाढ मोठ्या प्रमाणात होते आणि मासेमारीसुद्धा मोठ्या प्रमाणात होते. उष्ण व सागरी प्रवाह, उष्ण व शीत सागरी प्रवाह ज्या भागात एकत्र येतात असा प्रदेश प्लवंक वाढीसाठी सर्वोत्तम असतो. प्लवंक हे माशांचे खाद्य आहे. अशा प्रदेशात मासे मोठ्या प्रमाणावर येतात, उबदार पाण्यात पुनरुत्पादन करतात आणि माशांच्या मोठ्या संख्येमुळे या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. सागरी प्रवाहांच्या नकाशामध्ये असे प्रदेश आहेत, तुम्ही ते प्रदेश शोधा आणि माहिती घ्या. इथे आपल्यासमोर जगाचा नकाशा दिसत आहे आणि या नकाशामध्ये वार्षिक तापमान दिसत आहे.
पृथ्वीवरील तापमानाचा विचार करून नकाशे तयार केले जातात. हा नकाशा समताप रेषांच्या आधारे तयार केला आहे. समताप रेषा म्हणजे समान तापमान असणारी ठिकाणे जोडणाऱ्या रेषांना समताप रेषा असे म्हणतात. या रेषा भूपृष्ठीय उंचीचा परिणाम टाळून समान तापमान असलेली ठिकाणे जोडून तयार केल्या जातात. या रेषा सर्वसाधारणपणे अक्षवृत्तांना समांतर असतात. इथे आपल्याला दिसतील या रेषा अक्षवृत्तांना समांतर असतात सर्वसाधारणपणे. नकाशातील 25° सेल्सिअस तापमानाच्या समताप रेषेचे आपण निरीक्षण करूयात. इथे आपल्याला 25° सेल्सिअस रेषा दिसत आहे. ही समताप रेषा, तिचं निरीक्षण करूयात. ही रेषा विषुववृत्तालगतचा प्रदेश व्यापते. इथे विषुववृत्त आहे, या विषुववृत्तालगतचा प्रदेश या रेषेने व्यापलेला आहे. या रेषेचा आकार एखाद्या लंबगोलासारखा दिसतो, मात्र या लंबगोलाचा उत्तर दक्षिण विस्तार खंडावर जास्त तर महासागरीय भागातून कमी आहे. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडांच्या काही भागावरून ही समताप रेषा जाते. आपल्याला इथे सर्वत्र देश दिसत आहेत, खंड दिसत आहेत, आणि तिथून आपल्याला ती समताप रेषा जाताना दिसत आहे. पॅसिफिक महासागराच्या खूप थोड्या भागावर तापमान 25° सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. नकाशात 0° मूल्य असलेल्या दोन समताप रेषा दिसतील. इथे आपल्याला एक ही दिसत आहे, इथे एक 0° सेल्सिअस असणारी रेषा, त्याचबरोबर इथे एक आहे ही रेषा, इकडे या बाजूला जात आहे. या दोन रेषा दिसत आहेत. यातील दक्षिण गोलार्धातील 0° सेल्सिअसची समताप रेषा बरीचशी सरळ दिसत आहे. आपल्याला इथे लक्षात येईल, बरीचशी सरळ दिसत आहे. तुलनेने उत्तर गोलार्धातील याच मूल्याच्या रेषेत बरीचशी वक्रता दिसून येते. नकाशाच्या पश्चिम महासागराच्या भागात ही रेषा बरीचशी सरळ आहे, मात्र उत्तर अमेरिका खंडावर प्रवेश केल्यावर ती काहीशी उत्तरेकडे वळताना दिसेल. त्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाते. नंतर मात्र उत्तर अटलांटिक महासागरावर काही अंतरानंतर ती ईशान्येकडे वळते. या ठिकाणी उष्ण सागरी प्रवाह असल्याने सर्वच तापमान रेषा ईशान्येकडे वळलेल्या दिसतील तुम्हाला. आणि पुढे आशिया खंडात प्रवेश केल्यावर ही रेषा पूर्वेकडे जाताना काहीशी आग्नेयेकडे वळते. आणि पुढे पॅसिफिक महासागरात समताप रेषा पूर्वेकडे बऱ्याचशा सरळ जाताना आपल्याला दिसतात. दक्षिण गोलार्धातील समताप रेषा अक्षवृत्तांना समांतर आहेत हे आपल्याला दिसेल. दक्षिण ध्रुवापासून मकर वृत्तापर्यंत या रेषांमधील अंतर जवळजवळ समान आहे असंही आपल्या लक्षात येईल. इथे पहा, दोन रेषांमधलं अंतर समान आहे हे लक्षात येईल. दक्षिण गोलार्धात जमिनीचं प्रमाण कमी असल्याने या भागाच्या तापमानात मुख्यतः अक्षांशानुसार फरक पडल्याचं दिसून येतं. उत्तर गोलार्धात मात्र या रेषांमधील अंतर कमी जास्त झालेलं दिसेल. आपल्याला बघा इथे अंतर, आणि शिवाय या रेषा वक्रसुद्धा झालेल्या दिसतील. या गोलार्धात जमिनीचं प्रमाण दक्षिण गोलार्धापेक्षा तुलनेने जास्त आहे, त्यामुळे अक्षांश व जमिनीचे प्रमाण या दोन्हींचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होताना दिसतो. जमिनीच्या भागात या परिणामामुळे समताप रेषांमधील अंतर कमी जास्त होणं, समताप रेषा वक्र होणं या बाबी आपल्याला पाहायला मिळतात. इथे आपल्याला साध्या तापमापकाची आकृती दिसत आहे, आणि या आकृतीच्या आधारे आपल्याला काही प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. पहिला प्रश्न, तापमापकाची नळी कशावर लावलेली आहे? तापमापकाची नळी लाकडी पट्टीवर लावलेली आहे. तापमापकाच्या नळीतील द्रव्य कोणते असावे? तापमापकाच्या नळीतील द्रव्य पारा किंवा अल्कोहोल असावे. इथे आपल्याला दिसेल पारा किंवा अल्कोहोल असावे. लाकडी पट्टीवरील आकडे काय दर्शवतात? लाकडी पट्टीवरील आकडे आपल्याला इथे तापमान दर्शवताना दिसत आहेत. तापमान कोणत्या एककात मोजतात? तापमान सेल्सिअस व फॅरनहाईट या एककात मोजतात. पुढील प्रश्न, तापमापकात दर्शवलेले तापमान लिहा. इथे आपल्याला 38° सेल्सिअस हे तापमान दिसत आहे. या ठिकाणी हे तापमान कोणत्या ऋतूतील असेल?
हे तापमान उन्हाळा ऋतूतील असेल. मुलांनो, हवेचे तापमान मोजण्यासाठी तापमापक वापरतात. तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरला जातो. इथे आपल्याला दिसेल तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरतात. पाऱ्याचा गोठणबिंदू -39° सेल्सिअस आहे, तर अल्कोहोल गोठणबिंदू -130° सेल्सिअस आहे. ही द्रव्य तापमान बदलास संवेदनशील असतात. यामुळे तापमानातील -30°सेल्सिअसपासून -55°सेल्सिअसपर्यंतचा फरक या द्रव्यांच्या सहाय्याने सहज पाहता येतो. तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरनहाईट या एककात मोजतात. हे तापमापकात दाखवल्यानुसार 0° सेल्सिअस किंवा 0° फॅरनहाईट असेही मांडतात. तापमापकाच्या सहाय्याने तापमानातील फरकांची दैनंदिन नोंद ठेवता येते. हवेचं तापमान सेल्सिअस या एककात मोजतात.